अखेर नाशिक आणि धाराशिवच्या जागेचा तिढा सुटला असून दोन्ही जागा राष्ट्रवादी पक्षाला मिळाल्याची माहिती आहे. नाशिकमधून छगन भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं तर धाराशिवमधून राष्ट्रवादीच्या वतीनं विक्रम काळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर थोड्याच वेळात तटकरे दोन्ही नावांची अधिकृत घोषणा देखील करणार आहे. तर राष्ट्रवादीच्या गोटातून अत्यंत महत्वाची बातमी, नाशिक आणि धाराशिव जागेचा तिढा अखेर सुटला असून दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या असून नाशिकमधून छगन भुजबळ आणि धाराशिवमधून राष्ट्रवादीच्या वतीनं विक्रम काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं. शिंदे गटाचे गोडसे साहेब प्रयत्न करतात, आता ते सिटिंग MP आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही. भाजपच्या 100 नगरसेवक आहेत, 3 आमदार आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही, त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही. फक्त एवढंच सांगतो, ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू. संपलं. सुनील तटकरे काय जाहीर करते आम्हाला माहित नाही, परंतु नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, ती शिवसेनेला मिळाली पाहिजे, त्यासाठी आम्ही आग्रही आहोत, कार्यकर्ते आग्रही आहेत आणि आम्ही ती जागा घेणारच या भूमिकेमध्ये आम्ही आलेलो आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.